हाय फ्रेंड्स, अपना सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शू अँड ममाज कॉर्नर चॅनल मध्ये। तर फ्रेंड्स, समोर सुंदर आणि तोंडाला पाणी येणारी अशी ओल्या नारळाची बर्फी दिसते ना, तर हो, आज आपण ओल्या नारळाची बर्फीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे एक नारळ घेतला आहे आणि तो फोडून त्यातलं असं ओलं खोबरं काढून घेतलं आहे आणि ते बारीक कट करून घेऊयात। अशा पद्धतीनं छोटे छोटे तुकडे त्याचे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक कट केलेलं हे खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे छान बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊया आणि त्यावर बारीक केलेलं ओलं खोबरं घालूयात। 2 मिनिट हे ओलं खोबरं छान परतवून घेऊया। फारच सुंदर असा सुगंध या ओल्या खोबऱ्याचा येतो। त्यानंतर अर्धी वाटी साखर आपण घालून घेणार आहोत। हा ओल्या खोबऱ्याचा जो कीस होता तो 1 वाटी होता, तर 1 वाटीसाठी आपण इकडे अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी आपण दूध घालूयात। हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे। अर्धी वाटी दूध घालूयात आणि छान मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, आता या रक्षाबंधन निमित्त काहीतरी गोड तर व्हायला हवंच आणि त्यासाठी आपण ही ओल्या खोबऱ्याची बर्फी पाहत आहोत। खरंच खूप सुंदर अशी ही बर्फी तयार होते आणि अगदी झटपट तयार होणारी ही ओल्या खोबऱ्याची बर्फी या रक्षाबंधनसाठी नक्की करून बघा। त्यानंतर आपण त्यामध्ये घालूयात थोडंसं विलायची पावडर आणि हे आपण दूध अगदी 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहोत। साखर आणि दूध कीस छान 5 ते 7 मिनिट शिजवल्यानंतर मला ही बर्फी पिवळ्या रंगामध्ये बनवायची होती। त्यासाठी मी इथे फूड कलर, पिवळा कलरचा जो फूड कलर आहे तो 2 ते 3 ड्रॉप्स यामध्ये घालून घेतलेले आहेत। त्याने आपल्या बर्फीला खूपच सुंदर असा रंग येणार आहे। पाहू शकता खूप छान असं दिसत आहे आपली बर्फी। आणि कढई सोडायला लागलं हे मिश्रण खाली चिकटत नसेल की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपण पाहतच आहात इथे की ते आता घट्ट झालेलं आहे मिश्रण आणि एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे। त्यामध्ये ते मिश्रण काढून घेऊयात, छान एकसारखं पसरवून घेऊया। बघा, खूप सुंदर असा रंगही आला आहे आणि खूप छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे बर्फीचं। एकसारखं पसरवून घेऊयात आणि लगेचच ओलं असतानाच आपण त्याच्या बर्फीचा आकार देऊन घेऊयात, कट करून घेऊयात ते, कारण नंतर ते कडक होतं सुकल्यानंतर। त्यामुळे काप देऊन घ्यायचे आहेत आपल्याला, हव्या त्या आकारामध्ये आपण बर्फी कट करून घेऊयात। खूपच सुंदर आणि यम्मी अशी आपली ही रक्षाबंधन स्पेशल बर्फी तयार होतीये। आहा, फारच छान दिसतीये आणि शिवचा हा खूप खूप आवडता पदार्थ आहे आणि तिने
तो खाण्यासाठी सुरुवातही केलेली आहे। तर फ्रेंड्स, या रक्षाबंधनसाठी अवश्य ओल्या नारळाची अगदी झटपट बनणारी बर्फी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। प्लीज शू अँड ममाज कॉर्नर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक्यू।